जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप झाल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ठाण्यात अनेक ठिकाणी या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको जाळपोळ केली, पण यावेळी जितेंद्र आव्हाड यांचे कुटुंबसुद्धा त्यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरले. त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी तर थेट पोलीस ठाणे गाठत रिदा रशीद यांच्या विरोधात आवाज उठवला. हे जे सगळी लोक इकडे आली आहेत ते निव्वळ साहेबांसाठी आली आहेत. त्यांना काय कोणी बसांमधून भरून का रिक्षामधून भरून का आणलेलं नाही. आमच्या विद्यार्थी वेखंडे देखील आलेले आहेत ज्या शहापूरमध्ये राहतात. म्हणजे दॅट्स व्हॉट आय एम सेईंग के जेव्हा फिअर सायकोसिस माणसाच्या मनावर काम करतं तेव्हा तुम्ही तेच फिअर सायकोसिस तुमच्या दुश्मनावर पण वापरता. इट इज अ कम्प्लीट फिअर इन युअर माइंड अबाउट आय डोंट नो व्हॉट. आणि ह्याला जे कोणी अप्रत्यक्षरित्या जबाबदार असतील त्यांना देखील वेळ आल्यानंतर वी विल पुट देम इन टू द फेस ऑफ द लॉ. काही दुसरा असा प्रश्न की भाजपचे नेते म्हणतात की त्यांना जर राजीनामा द्यायचा तर त्यांनी द्यावा ही जागा आम्ही किनार आहे का सगळ्या प्रकारे. हे बघा आता जेव्हा ते उभे राहिले तेव्हा त्यांनी माझी परमिशन घेतली नव्हती. जितेंद्र आव्हाड यांनी काही चुकीचं केलेलं नाही असा दावा त्यांचे समर्थक करतायत. तिकडे पत्रकार परिषदेमध्ये जितेंद्र आव्हाड हे सुद्धा भाऊक झाले. म्हणजे माझ्या पोलीस अधीक्षक मैत्रिणी विचारलं इतक्या खालचं राजकारण मग ते पेक्षा याच्यात न राहिलेलं. सर काल मी पण 35 वर्ष साहेबांबरोबर फिरतोय राहण्याचं राजकारण आम्ही नाही होतो. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीनं सुद्धा यावर आपली भूमिका मांडली. कायद्याचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप तिनं केला. ॲज अ फॅमिली अशा गंभीर आरोपामुळे आम्हाला खूप मानसिक त्रास झाला आहे. आम्ही खूप डिस्टर्ब झालो आहोत आणि त्यावरूनही महिलेला प्रोटेक्ट करायला जे प्रोव्हिजन केले त्याचा दुरुपयोग ही केला जातोय ह्याचंही हेही माझं मत आहे. थँक्यू. जितेंद्र आव्हाड यांचं कुटुंब एरवी कुठल्याही राजकीय व्यासपीठावर दिसत नाही, पण विनयभंगाच्या आरोपानं घायाळ झालेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी त्यांचे कुटुंबीय भक्कमपणे उभे राहिलेत. या घटनेवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.